नमस्कार, मी प्रेरणा कोरगावकर आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना झी 24 तास कडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज दिवाळी आहे म्हटल्यावर सगळ्यात जास्त मजा वाटते ती लहान मुलांना, त्यांना कारण एन्जॉय करता येतं, फटाके फोडता येतात, छान फॅमिलीसोबत वेळ घालवता येतो. तर याच निमित्ताने ही लहान मुलं कशी दिवाळी सेलिब्रेट करतात त्याचंच एक उदाहरण आपण पाहणार आहोत. ते म्हणजे बालकलाकार साईशा भोईर, जी तुम्हाला रंग माझा वेगळा या मालिकेतून तुमचं मनोरंजन करते. तिची कार्तिकी ही भूमिका तुम्हाला खूप जास्त आवडते, पण तिच्या घरी ती दिवाळी कशी सेलिब्रेट करते हे आपल्याला पाहायचं आहे आज. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत या, आपण तिच्या घरी जाऊया आणि पाहूया ती दिवाळी कशी सेलिब्रेट करते. या. आयशा, इतकी सगळी तू तयारी केली आहेस दिवाळीची, छान. मला सांग जरा, यातलं तुला काय सर्वात जास्त आवडतं? फटाके आणि रांगोळी. रांगोळी, ओके. आणि फराळ नाही आवडत? फराळ मधलं शंकरपाळ्या. आता मी सगळी कॅन्डल्स सगळे कॅन्डल्स मी आता लाईट करणार आहे. त्याच्यानंतर मग आता काय मम्मा बाबांना बोलवायला लागेल, कारण का मम्मा बाबा मला माती काय हातात घेऊ नाही देत. तर मम्मा बाबा गार्डन आहे जिकडे ती तू वेळ घालवतेस ना इथे रोज, बसतेस रोज, मजा करते. खास दिवाळी आहे म्हणून तुझ्या घरी आलोय. मला सांग, तू नेहमी दिवाळी कशी सेलिब्रेट करते? तुला दिवाळीतला सर्वात जास्त काय आवडत? रांगोळी, फटाके. आणि मग मला एखादी आठवण सांग की एखादी दिवाळी जेव्हा असं घडलं होतं जे तुला अजूनही लक्षात आहे, तुला खूप आवडतं ते, एखादी आठवण सांग मला. कुठलीच नाही आठवत. कुठलीच नाही आठवत. ओके, मला आता एक सांग, मी तुला विचारते, साईशा आणि कार्तिकी याच्यात काय फरक? म्हणजे साईशा कशी आणि कार्तिकी कशी? साईशा अमीर आहे आणि कार्तिकी गरीब आहे. साईशा कशी? असे ड्रेसेस, असं हेअर वगैरे, असे क्लिप्स वगैरे वगैरे. ओके, आणि कार्तिकीला कसं राहावं लागतं? दोन वेळ्या असे इथे क्लिप, असे नवीन नवीन फ्रॉक नाही. मी तुला ना आता एक टास्क देते. तुझे खूप सारे व्हिडिओज आहेत बरोबर इंस्टाग्रामला, कोणताही तुझा जो फेवरेट व्हिडिओ आहे तू रिक्रिएट करून दाखव आम्हाला. तुझा एक डायलॉग जो तुझ्या व्हिडिओमध्ये आहे, मम्मा तिकडे बघ किती सारे कबुथल आहेत, मम्मा ते मला लाईन लाईन ची खीर दे ना. लाईन लाईन ची खीर? शेवया ग शेवया. ओके, म्हणजे असे फनी डायलॉग्स असतात साईशाचे जे इंस्टाग्रामवर तुम्ही सगळे पाहत असालच. मला एक गोष्ट सांग, आता मी तुला ना काही फटाके देणार आहे, ओके, आणि त्यातला कोणता फटाका तू स्वतः आहेस आणि कोणता फटाका तुझी मम्मी आहे, कोणता फटाका तुझे पप्पा आहेत, मला सांगशील एक एक करून. ओके, मला सांग साईशा, यातला कोणता फटाका तुझी मम्मा आहे आणि कोणता फटाका तुझे बाबा आहेत? या फटाक्यांमधली माझी मम्मा आहे चकली, आणि माझे बाबा आहेत बॉब, आणि मी आहे पाऊस. पण का, मला सांग, एक्सप्लेन करा ती मम्मा का चकली का. जेव्हा पण आता हे फटाके तुम्ही सगळे बघितलेच आहेत ना, तर ना त्यातले एकदम जास्त फटाके कोण फोडतं माहितीये का? ती आहे मम्मा. सगळ्यात जास्त घरात मम्मा फटाके फोडते. कशा प्रकारचे फटाके फोडते मम्मी घरात? खूप खूप सगळे फोडते. ओके, आणि मग बाबा हा बॉम्ब काय? कारण का बाबाला असे आवाजचे फटाके, असे बॉम्ब्स असे खूप आवडतात. ओके, आणि तू पाऊस कायस मग? पाऊस याच्यामुळे, कारण का पाऊस मस्तपैकी वरती जातो, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये रेड कलर, ग्रीन कलर असा येतो कलर्स, त्याच्यानंतर छोट्या मुलांना पाऊस आवडतो. ओके,
आता मला असं तुझ्या मम्मा डॅडाला आपण बोलूया आणि त्यांना विचारू तू कोणता फटाका आहेस. ओके सुजम बाबा हाय हॅलो. तर मम्मा बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न? याच्या मधला माझा कुठला फटाका आहे? याच्या मधला तुझा फटाका कारण ती तुरतुरी आहे म्हणून बोल बोलण्यामध्ये खेळण्यामध्ये. तू कुठला फटाका ते जाऊन दे पण ना मम्मा कुठला फटाका आहे मला नक्की माहिती आहे. मम्मा हा वाला फटाका आहे. आणि तू तुरतुरीच मी तर बाबा मी तर चक्री आहे कारण का मी असा नुसता चक्री जर का फिरत आहे मला तुम्ही लोक. बोला बोला. बाबा बॉम्ब आहेत, मम्मा चक्री आहे आणि मी पाऊस आहे. ओके असं तिने डिसाइड केलंय मग. तर मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचं, जेव्हा ती फर्स्ट इयर तिचं दिवाळीचं होतं, तुम्ही काही वेगळं करायचं प्लॅन केलं होतं का? तिची फर्स्ट दिवाळी जी आहे तेव्हा आम्ही म्हणजे रेंटेड रूममध्ये राहत होतो, भाड्याच्या रूममध्ये. पण ती स्वतः आमच्या बरोबर होती म्हणून ती दिवाळी आमच्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल दिवाळी होती. आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवाळी जी आमची म्हणजे सायशामुळे स्पेशल आहे, तर आम्ही आता जे कुठली दिवाळी साजरी करतो ती फक्त तिच्यासाठीच असते आणि ती आमच्या आयुष्यामध्ये याच्या पलीकडचं सुख अजून काहीच नाही. बाकी दिवाळी तर स्पेशल असतेच सर्वांसाठी आणि सायशामुळे आमच्यासाठी अजून बनेल. यावर्षी यासाठी स्पेशल आहे कारण का सायशाला रंगमाचा वेगळ्यामध्ये मालिकेमध्ये भूमिका करते आणि लोकांना ती खूप आवडते सुद्धा. आणि कार्तिकीच्या भूमिकेत सुद्धा तिने खूप छान प्रकारे सर्वांसोबत दिवाळी साजरी केली आणि सर्वांना करायला लावली आहे. तू दिवाळीचं सेलिब्रेशन सेटवर कसं केलंस? माझ्या मम्माने तर अर्धा सांगितलंच आम्हाला. ते काय मला काय आठवत नाही. ती घरी आल्यानंतर ती नसते म्हणजे तिला विचारलं ना. सायशाचा एक खूप चांगला गुण मला असा वाटतो का जेव्हा ती सेटवर असते म्हणजे ज्या टायमाला ऑन सेट ऑन कॅमेरा समोर ज्या टायमाला असते त्यावेळेस ती खूप अशी म्हणजे तिच्या कॅरेक्टरमध्ये असते. आणि एकदा जरी घरी आली ती लिटरली म्हणजे ना त्या गोष्टीबद्दल बोलायचं. हां बा स्वतःची सिरियल पण नाही बघत म्हणजे अशी असते. हॉटस्टारवर सकाळी उठून बघतो, संध्याकाळी बघतो, टीव्हीवर दिवसभर जितक्या वेळ पण येतं तितक्या वेळ बघतो. प्रत्येक वेळी प्रत्येक एपिसोड आम्ही दिवसभर असून तिचे दादू तिची आजी आम्ही दोघं 4-5 वेळा तर घरी आमच्या लागतोच पर एपिसोड. ती एवढी इंटरेस्टेड नसती बोलते मला माहिती काय होणार आहे मी सांगू का ती असं बोलते म्हणजे नको सांगू. पण माझ्यामध्ये मला असं वाटतं का तिने स्वतःला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स केलं म्हणजे सायशा आणि कार्तिकी या दोघांमध्ये तिने चांगला समतोल टाकून ती बरोबर सायशाच्या वेळेस सायशाच असते आणि कार्तिकीच्या वेळेस कार्तिकीच असते. एक प्रश्न अजून विचारायचा शेवटचा, तो म्हणजे की हिने कॅमेरा फेस करावा, कॅमेरा समोर यावं किंवा सगळ्या गोष्टी ऍक्टिंग असो किंवा तिचे व्हिडिओज असो ह्याची सुरुवात कुठून झाली मला ते जाणून घ्यायचं आहे. आणि पहिला व्हिडिओ कोणता होता? पहिला व्हिडिओ तर अनएक्सपेक्टेड होता. आम्ही ऍक्च्युली तिचं शूट करायला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगतो सॉरी इंटरप्ट केलं पूजाला मी. या सर्वांच्या पाठीमागे म्हणजे सायशाला इथपर्यंत आणण्याच्या पाठीमागे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण 80% पूर्ण मेहनत जी आहे ती पूजाची. पूजाने जे काही ग्रो केलं ते केलं. आता पूजा तुम्हाला सांगेल की तिने कसं ग्रो केलं कशा प्रकारे केलं. विषयांचा पण सपोर्ट होता सर्वांचा होता. तर पहिला व्हिडिओ म्हणजे ती आधी कसं सांगू आता ते जंबल करते कधी कधी मराठी बोलताना म्हणजे ब क ळ एकत्र आलं ना तर तिला एवढं म्हणजे ती छोटी होती तिथपासून ती तसंच करते. मी तिला एका शूटला इथे काळा तलाव एक आहे तिथे मी शूटला ऍक्च्युली नेलेलं आणि तो मला एक फिल्मी असा व्हिडिओ काढायचा होता. तिथे पिजन्स होते खूप पिजन्स असा थवा काय बोलतात थवाच बोलतात ना ते होतं. आणि मी बोलली की तू तिथून पळत जा आणि त्याच्यामध्ये ती गेल्यानंतर ते ऑफकोर्स उडणार. तर तसा मला स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ पाहिजे होता. तर ती त्या व्हिडिओमध्ये स्वतःच बोलली की मी त्या कदुपलमध्ये जाते आणि तू माझा व्हिडिओ काढ. तर मी असंच टाकला म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की काय होईल काय नाही. बापरे त्या व्हिडिओपासून तिची सुरुवात झाली आहे. इतकं लोकांनी स्टोरीज ठेवले तिचे लाईक्स मिलियन्स व्ह्यूज. आणि त्याच्यानंतर मी विचार केला मला खूप जण बोलले की ती जे बोलते ना आता सगळीकडे सगळं फेमस आहे टिकटॉक सगळे लिपसिंग करतात सगळे डान्स करतात काय नवीन. तिने पण केलं मला त्याच्यामुळे तिला पाठवायचं नव्हतं म्हणजे ऑफकोर्स मी तिला असे नाही की सायशा इथे बस आणि एक सॉन्ग लर्न कर.
नो ऑफेन्स फॉर अदर्स, बट माझ्यासाठी पर्सनली ते नव्हतं की एक सॉन्ग लर्न कर, लिपसिंग कर, डान्स कर, तसं नव्हतं. मग ते काय करू शकते मी तिचं, तर हेच, ती जे जे बोलते ना घरी ते मी रेकॉर्ड करते आणि कॅन्डिड रॉ म्हणजे विदाउट एडिट, विदाउट म्युझिक टाकते आणि लोकांना तिच्या म्युझिक व्हिडिओजपेक्षा किंवा कुठल्या व्हिडिओजपेक्षा तिच्या ह्या व्हिडिओजला मिलियन्स व्ह्यूज असतात. म्हणजे मी एक साईशाचा व्हिडिओ टाकला ना काय पण बोलण्याचा, तर मग तो गेलाच मिलियन मध्ये. स्ट्रेस रिलीफ आहे तिच्यावेळी. स्ट्रेस रिलीफ ऍक्च्युली आता मी टाकत नाहीये तिच्या शूटमुळे, मला नाही टाइम मिळत आहे कारण ती खूप थकते. साईशाचं शूट चालू झाल्यापासून आम्ही तिचा आवाज खूप मिस करतो, किंवा आम्ही तिला म्हणजे ह्याच्या काय म्हणतात तिचं हे खूप मिस करतो, बोलणं मिस करतो. कारण का शूटमध्ये कसं ती थोडंसं तिथे रमलेली असते, मग तिला आम्हाला थोडा त्रास झाला, पण आता हे नाही होत. पण डेफिनेटली तिचे जेवढे पण फॉलोअर्स आहेत त्या लोकांना मला सांगू इच्छितो मी, का जेवढे पण तिचे फॉलोअर्स आहेत, तर साईशा लवकरच युट्यूबवर पण येते. साईशाचा ना आता मूड एका वेगळ्या गोष्टीत आहे, तिचं माइंड सध्या कशात आहे? रांगोळी बोलले ना, तिला तिची फेवरेट गोष्ट करायची आहे दिवाळीतली, सो आपण मग जाऊया रांगोळी काढायला. ओके, साईशाची रांगोळी ऑलमोस्ट रेडी झाली आहे, म्हणजे जेवढं तुला जमेल तेवढं तू केलंयस मी बघितलं. तुला प्रेक्षकांना काय सांगायचं? माझ्याकडून सर्वांना हॅपी दिवाळी. साईशा तर खूप खुश आहे दिवाळीसाठी, तिने आमच्यासोबत छान सेलिब्रेशन केलंय, रांगोळी काढली आहे, फराळ खाल्लाय, त्याच्यानंतर फटाके सुद्धा फोडलेत. साईशा आमच्यासोबत गप्पा मारल्यासाठी खूप 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 थँक्यू, आणि तुला ऑल द बेस्ट अँड हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. साईशाची ही दिवाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला जर हे सगळं सेलिब्रेशन पाहायला आवडलं असेल तर ते देखील आम्हाला कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह प्रेरणा कोरगावकर, Zee 24 तास, मुंबई. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प Zee 24 तासचा.